नमस्कार. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या समोरच शेतकऱ्यास भाजप कार्यकर्त्याने अरेरावी करत धक्काबुक्की केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या टेंभुर्णी येथील पदाधिकारी बैठकीत शेतकऱ्याने प्रश्न विचारला म्हणून भाजप कार्यकर्त्यांची अरेरावी दिसून आली. या घटनेनंतर भाजप विरोधात उपस्थित शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. भाजपच्या पदाधिकारी बैठकीत केंद्राच्या रासायनिक खतामुळे माझे नुकसान झाले, माझे नुकसान भरून निघाले नाही अशी कैफियत संपतराव काळे या शेतकऱ्याने मांडली. विशेष म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असताना शेतकरी आपल्या तक्रारीचा पाडा वाचत होता. यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही संबंधित शेतकऱ्याची कैफियत ऐकली. भाषण झाल्यावर खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि पालकमंत्री पाटील यांनी संपतराव काळे या शेतकऱ्याजवळ बोलून त्यांच्याशी चर्चा केली. मात्र शेतकरी संतप्त झाला. यानंतर कार्यकर्ते आणि पोलिसांनी शेतकऱ्यास अरेरावी करत धक्काबुक्की केली आहे. यामध्ये या शेतकऱ्यास हुसकावून लावण्याचा प्रयत्न देखील झाला. शेतकरी संपत काळे यांनी माझा पालकमंत्री व खासदार यांच्यावर रोष नसला तरी माझे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मला सहकार्य करावे असं म्हणत गुजालेल्या गोंधळावर पडदा टाकलाय. या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.